सुंदर पुरुष मंडळी, कितीही सुंदर मखऱ्यावर कितीही डिझायनेबल कपडे अंथरून तुम्ही देवी बसवली आणि घरातल्या बाईचा सन्मान करता आला नाही तर तुमच्या देवी बसवण्याचं पुण्य कन्वरही मिळणार नाही. तुम्ही पाया पडतं तुमच्या आधी बायकोचा, आईचा, बहिणीचा, लेकांचा सन्मान करायला शिकाय. 9 दिवस घट बसवतो आणि घरी गेलं की बायकोला शिवाय देतो, कोणी केले ना भाजी. तेवढे 9 दिवस तरी तोंडाला आळा घाला, बाकीचं म्हणू द्या काय काय असणार. कशी का असणार आपल्या घराची लक्ष्मी तिच्यामुळे आपला संसार आहे. महाराज तुकोबारायांची बायको, धोतर फाटला तुकोबारायचं 3 गाठी मारल्या खाल्लं 2 पळसाची पानं लावली, जेणेकरून नवऱ्याचं धोतर फाटल्या जगाला दिसून लोकांनी माझ्या नवऱ्यावर हसून. दिवस प्रत्येकाचे वेगळे येतात माझ्या, कधी चांगले कधी वाईट असतात. 2 बंधनं माया घालते भगवंताकडे जाताना. प्रथम एवढं दुःख देते, एवढं दुःख देते की माणूस देवाकडे जात नाही. द्वितीय एवढं ऐश्वर्य देते, एवढं ऐश्वर्य देते की माणूस देवाकडे जात नाही. दोन्ही काळात ज्याने भगवंताला विसरला नाही त्याला या जन्माची काळजी करायची गरज. घालून या भाले राहिलो संती भक्त ऐसे जाना जे देही गेले आशा पाश. 7 प्रकारच्या पाश आणि आशा ज्याने निवारली त्याला देहाची काळजी करायची काय गरज आहे. त्याला माहित आहे मागे पुढे उभा, त्याला माहित आहे वाढ वेळ झाला उभा वैकुंठा श्रीरंग. कारण जिथे आम्ही पंढरीच्या वाटेवर आहोत ना तिथे त्यालाही माहित आहे. तू तर सांगत संयमा दिंडी पुढे चाले नामा, तो नागवितो आम्हा विष्णुदास म्हणून या वर्णन आहे. न कजा भूत या गावा नाम धारकाच्या शिवा, ज्याच्या सुदर्शन चक्रभूती अख्खी पृथ्वी फिरते अशा बापाची लेकर आहेत ते. तुमच्यासारख्या आईऱ्या गायऱ्याला सांभाळणं शक्य नाही माय बाप. काळही घाबरतो नाम घेता, काळ गुलाम सल्लम करी, 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 काळ गुलाम सल्लम करी. तू काय घरीला बंद छे, 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 काळ गुलाम सल्लम करी, काळ गुलाम सल्लम करी, काळ गुलाम सल्लम करी. काळ गुलाम सल्लम करी, काळ गुलाम सल्लम करी, काळही चरणावर मस्तक ठेवतो ना आपल्या दाराची गुलामी करतो. फक्त मुखात विठ्ठलाचं नाव पाहिजे, ताकद आहे बाबा. मग आम्ही नाही विचार करत कोण दिवस येईल कैसा, कारण आमच्याकडे मार्ग धरा आम्ही त्याच्या वाटेने चालतो, आम्ही त्याचं व्रत करतो. आमच्यासाठी विठ्ठल कुळीचे दैवत विठ्ठल वीत गोत चित्त विठ्ठल माय बापच होता वहीन बंधू राहता. माऊली सांगतात तू गुरुबंधू पिता, तू आमची इष्ट देवता, तूही सुद्धा रक्षिता आपली आमुते. जर राखणारा तू आहेस तर आम्ही मानतोही तुलास, आणि जर आम्ही तुला मानतो आम्हाला वलत्याला मानायची गरज पडत. राजा याची कांता मनाची आज वगैरे फक्त विनंती एवढीच आहे. कुणामुळे आहोत हे लक्षात आलं पाहिजे. देव स्वरूप वेगळे, देव एकच. आमच्यासाठी आई भवानी सुद्धा विठ्ठलच आहे. येग येग विठ्ठा बाई माझे पंढरीचे आई. जनाई वर्णन करते माय बाप माझ्यासाठी. लागू लागेला लागे लांबेचा, लागू लागेला लागे लांबेचा, लागू लागेला विठ्ठा बाई मागू अनदी निर्गुण प्रकटली भजनात नशा असावी, भजनात नशा असावी, नशेत भजन नसून वाक्य करते माझ. भजनात नशा असावी फक्त टुलकी बाजूला पिलेलं नसावं, तर नशेत भजन नसावं. तुम्ही माय मावल्या किती जुनी गाणी, भजन नाही जमलं काही हरकत नाही. आता बघा कसं असते, विष प्रेमाने पिलं मग माणूस मरत नाही का, मरत ना. देवाचं नाम तुम्ही कसंही घ्या, जे तर तुमच्या मुखात विठ्ठलाचं नाव आहे तुम्हाला पुण्य भेटणार. रस्त्यात काही वाद, देवाचं नाव फक्त मुखात यावं. कसं 7 वर्षाची जनाई दलन दळते विठ्ठलाला हाका मारते, वैकुंठीचा राया वैकुंठ सोडतून तिच्या दारात येतो.
बेचाळीस माणसाचं कुटुंब एकटली कृदळतंय. देवाला म्हणतंय तुला वाटतं का काय एकट्याने अकरा सण होईल का रे एवढं? तू येतो माझ्या प्रेम पाहिजे फक्त. पाठीमागे म्हणाल मायका उलट, पाठीमागे म्हणाल का मागा काय सासू आणि सासरा दिरतो तिसरा. पाठीमागच्या दोनच्या राहिलेल्या तुम्हाला काय प्रॉब्लेम झाला? तिच्यामुळे अस्तित्व आहे त्याचं नामचिंतन घ्यायचं आहे. विचार करा प्रेमात किती कळवळा, तळमळ किती गोडवा आणि मनात किती भाव असला पाहिजे. डोळ्यासमोर तुझं स्वरूप आणा आणि प्रेमाने त्याला हात मारा. जगाचा मालक तुमच्या संसाराची राखण केल्याशिवाय सोडणार नाही. विश्वास देते फक्त प्रेमाने. सासू आणि सासरा दिरतो तिसरा. उभ्या गाभू ठरतारा तुरी पा विठ्ठला. निरी पा विठ्ठला, निरी पा विठ्ठला, निरी पा विठ्ठला, तुरी पा विठ्ठला. समोर ठेविले तुरी पा विठ्ठला. पुरुष मंडळी त्यांच्या काय एकट्याचाच आहे का? देव सगळ्यांचा सारखा का? माझा काय काय ताकद आहे? देवाचं नाव मुखात घेतलं की चेहऱ्यावर आनंद येतो. मग मनात त्याला स्मरल्यावर जीवनात आनंद यायचं नाही का? मला किती सोप आहे ना. आसोनी संसारी जीवे फक्त हरिमुखे. मग काय चिंता करायची माय बाप? जर मला माहित की एकादशीमुळे मला पुण्य, एकादशी व्रत एकदा करून बघा, एकादशी एकदा करून बघा. आयुष्यातून समाधान इतकं मिळेल माय बाप की जगाचा मालक भेटेल. सगळ्यात जवळचं व्रत आहे, राजाने करावं. भगवंताने परीक्षा घ्यावी माय बाप, भगवंताने परीक्षा घ्यावी. स्वतः इतकी सुंदर स्त्री म्हणून पृथ्वी तलावर यावं, मन जावं राजाचं. राजाने बायको करावं पण तिने सांगावं माझं वचन आधी पाळा मग मी बायको बायको होईल तुमची. मी सांगेल तसंच राज्य चालेल. मी राज्याची अधिकारी असेल, माझ्या प्रमाणे राज्य चालेल तर मी तुमची पत्नी होईल. भरड पडली होती स्वरूपाची दिसण्याची, पण जगाच्या मालकाने इतकं गोड कोण दिसत? देव. शंकराचार्य म्हणतात देवा तुझं मुख बघावं किती गोड आहे, अरे तुझं बोलणं बघावं त्याच्यापेक्षा गोड आहे, अरे तुझं हसणं बघावं बोलण्यापेक्षा गोड आहे, अरे हसणं बघितलं तुझं हृदय बघावं हसण्यापेक्षा हृदय गोड आहे, अरे हृदय बघितलं पुन्हा तुझं चालणं बघितलं अरे तुझं चालणं सुद्धा गोड आहे. अरे देवा विचार कर तू किती गोड आहे. राजस सुकुमार मदनाचा
लोकांना गाडी आणलेली बी सांगायची नाही आणि हप्ते भरले नाही म्हणून बँकेनं नेलेली बी सांगायची नाही.